नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा ह्या आमच्या गावी गौरींचं पूजन कशा प्रकारे केलं जातं। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपली मखर बनवण्याची पूर्वतयारी सुरू झालेली आहे। मी घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामधून हा मखर बनवलेला आहे। हा आहे आपल्या मखराचा फायनल लुक। आपल्याकडे दोन गौरी बसतात, उजवीकडे मूर्तीची गौर आणि डावीकडे पारंपरिक गवताची गौर। आज गौरी पूजन आहे आणि त्यासाठी मी दोन गौरींसाठी दोन आरतीची ताटं तयार केली आहे। आरतीची ताटं तयार करून झाल्यानंतर इकडे स्वरा मला रांगोळी काढण्यासाठी मदत करत आहे। व्हेरी गुड। आता स्वरा करणार ऑरेंज कलरचे टाक। चला आता मूर्तीच्या गौरी मातेची प्रतिष्ठापनेची पूजा सुरू झालेली आहे। मूर्तीच्या गौरी मातेची स्थापना झालेली आहे आणि मी आता रेडी झालेली आहे गवताच्या गौरीला मखरामध्ये आणण्यासाठी। गवताच्या गौरीला आणण्यासाठी या प्रकारे गेरूने संपूर्ण घरामध्ये पट्टे ओढले जातात। गौर चालवण्यासाठी म्हणजेच गौरी मातेच्या पायांचे ठसे काढण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो। तर हे तांदळाचं पीठ मम्मीने तयार करायला लावलेलं आहे। घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चौक काढून त्या ठिकाणी गौरी मातेची पहिली पूजा केली जाते। गौरी मातेला घ्यायला गेलेल्या मुलाऱ्याचे प्रथम पाय धुतले जातात, त्यांना ओवाळलं जातं। यानंतर गौरी मातेचे दुधाने पाय धुतले जातात आणि तिलाही ओवाळलं जातं। बांबूपासून बनवलेल्या सूपामध्ये सव्वा पायली तांदूळ घेऊन त्या सूपाला हळद आणि कुंकवाची पाच बोटं लावली जातात आणि त्यानंतर गौरी मातेला ह्या सूपामध्ये ठेवलं जातं।
इथल्या प्रत्येक कुटुंबामध्ये याप्रमाणे गौरी मातेची पूजा केली जाते. गौरी मातेला सूपामध्ये ठेवल्यानंतर चौकामध्ये हळद कुंकू वाहून त्या ठिकाणी पुन्हा हळद कुंकवाची 5 बोटं लावून तांदळाच्या पिठाने गौरी मातेच्या पायांचे ठसे काढले जातात. या पद्धतीला आमच्याकडे गौर चालवणे असं म्हणतात. पावलं काढत असताना पावलांसोबतच गौराई ज्या सूपामध्ये ठेवलेली आहे ते सूपसुद्धा पुढे पुढे सरकवलं जातं. घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या आहेत त्या जागेपर्यंत गौरीच्या म्हणजेच लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत त्या ठिकाणी तिची स्थापना केली जाते. स्थळ परत्वे गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा ह्या वेगवेगळ्या आहेत. काही कुटुंबांमध्ये गौरीचे मुखवटे असतात तर काही कुटुंबामध्ये परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन 5 किंवा 7 असे खडे आणून त्यांची पूजा केली जाते. आपल्या उत्तर कोकणातील परंपरेनुसार जंगलामध्ये जाऊन कळ लावी ही वनस्पती जिला ग्रामीण भाषेमध्ये कलक असंही म्हणतात त्याचसोबत पाव्याची फुलं ही दिंडीच्या पानामध्ये गुंडाळतात आणि गौर तयार करतात. आमच्याकडील पारंपरिक पद्धतीमध्ये तांब्याच्या तपेल्यामध्ये गवताची गौर बसवली जाते. गौर चालवून झाल्यानंतर सूपामधले जे तांदूळ असतात ते सर्व तांदूळ ह्या तपेल्यामध्ये टाकले जातात. त्यानंतर गवताची गौर ह्या तपेल्यामध्ये बसवली जाते. गौर बसवल्यानंतर तिला वेणी आणि अनेक आभूषणं घालून तिची पूजा केली जाते. गौर बसवल्यानंतर तिला जागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पारंपरिक गीतं म्हटली जातात. आम्ही नैवेद्यामध्ये आळूची भाजी आणि त्याच्यामध्ये वालाचं विरड अशा प्रकारची भाजी करून तिला नैवेद्य दाखवण्यात येतो. ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, खोबऱ्याचं वाटण, कढीपत्ता, लसूण, चिंचेचा कोळ, गूळ, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर.
ही झाली आपली आळूची आणि बिरड्याची भाजी तयार। रात्रीचे 12 वाजलेले आहेत। आज गौरींचा दुसरा दिवस आहे। मम्मीने इथे ताटावर दिव्याची काजळी घ्यायला लावलेली आहे। हे काजळी घेतलेलं ताट आता खाली ठेवून त्यावर बांबूची टोपली उलटी ठेवली जाते। या प्रथेची आख्यायिका अशी आहे की गौरी माता आपल्या घरी जात असताना या ताटावर तिची पावलं दिसतात। आज तिसरा दिवस आहे। आज गौरी मातेचं विसर्जन होणार आहे। विसर्जनाच्या वेळी गौरी मातेसोबत शिदोरी दिली जाते आणि ह्या शिदोरीमध्ये केळीच्या पानावर तांदळाचं पीठ, गूळ, दूध, साई यांच्यापासून बनवलेला हा जो पानगा आहे तो दिला जातो। आपला शिदोरीचा पानगा तयार झालेला आहे। शिदोरीमध्ये दूध, पोहे आणि साखरही दिली जाते। गौरी मातेच्या विसर्जनाची तयारी सुरू झालेली आहे। सोबत द्यायची शिदोरी मम्मीने इथे केळीच्या पानामध्ये गुंडाळलेली आहे। मूर्तीच्या गौरीचं विसर्जन हे पाण्यामध्ये केलं जातं आणि गौताची जी गौर आहे तिचं विसर्जन शेतामध्ये केलं जातं। गौरी मातेला निरोप देऊन आज इथेच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त खा आणि आनंदी रहा।